पुण्याहून नाशिककडे जाताना रासपचे अध्यक्ष आणि आमदार महादेव जानकर यांनी संगमनेरला धावती भेट दिली. नाशिककडे जाताना संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात ते काही काळ थांबले होते. धनगर समाजाला 100% आरक्षण मिळणार असं मत आमदार जानकर यांनी व्यक्त केलं, तर सरकारने कॅबिनेटमध्ये सामावून न घेतल्यास राजीनामा देणार असल्याचं आमदार महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार जास्त वाढले असते तर गीतेसाहेबांच्या पक्षावर प्रेशर आला असतं का नाही? भाजपला एकच आमदार आहे, तालुका अध्यक्ष, बरोबर आहे का? तुम्ही लगा आमदार वाढवा रासपाचं धनगरानो, तुमचं आरक्षण कसं मिळत नाही ते मी बघतो. त्यांचा बाप आहे माझ्या, मला चांगलं कळतं. मी इंजिनियर आहे, पैसे भरून इंजिनियर झालो, मेरिटमधले इंजिनियर आहे, मेरिटचा इंजिनियर आहे. परंतु ही लोक लक्षात ठेवली पाहिजे. आणि इथलीच माणसं आहेत, कुणातर बँकेचा चेअरमन केला जातो, कुणातर जिल्हा परिषद अध्यक्ष केला जातो ओबीसीच्या कोट्यातनं, आणि तो चमचा काय करतो त्यांच्या मागं फिरतो. मागल्या 15 दिवसापूर्वी माझा आणि देवेंद्र फडणवीसचा पुतळा जाळला. तिथला कोण? तो मधुकर पिचडका. कोण आहे ते? पिचडणं मुख्यमंत्र्याचा आणि माझा. आणि त्या पिचडला निवडून आणतोय आमचा खेमणार कोणतरी जिल्हा परिषद बाजीराव काय काय तो खेमणार काय म्हणतोय? मला जिल्हा बँकेचे चेअरमन करा, आमची जात मातीत गेली तरी चालेल. आणि तिथेच लोक आपली त्याला मत देत असले चमचे हुडका की तुम्ही? पत्त्या सत्यता आहे, आता काळजी करू नका, तुम्हाला आज 5 मिनटं बसून देत. म्हणजे चमचा कोण आहे? माझ्या जानकर कोणाचा चमचा नाही, गुलाम नाही कोणाचा, स्वतःचा पक्ष उभा केलाय. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला हात न लागता धनगर समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्वास आमदार जानकर यांनी व्यक्त केलाय. यावेळी सुभाष गीते, कैलास वाकचौरे, चंदू घुगे, विठ्ठल शिंदे, सतीश वाळुंज, दीपक थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप चव्हाण, C24 तास, संगमनेर.